सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप गल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रानं बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियंका तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. सध्या प्रियंका तिच्या कुटुंबासोबत लॉस एंजेलिस येथे राहत आहे. प्रियंकानं महाशिवरात्रीनिमित्त तिच्या लॉस एंजेलिसमधील घरामध्ये खास पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पूजेचे फोटो प्रियंकानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. OTT ची लोकप्रियता पाहता हल्ली अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांऐवजी OTT ॲप्स किंवा OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ लागले आहेत. अशातच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष 2023 महिलांना समर्पित जगातील एकमेव OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लॉन्च होणार आहे. जगात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला आहे. उद्योजक कर्णेश शर्मा यांनी क्लीन OTT ची निर्मिती केली आहे, ज्याचा ॲमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्ससोबत टायअप करण्यात आला आहे. महिला कलाकार, दिग्दर्शक आणि उत्कृष्ट कंटेंटचा यात समावेश असून हा OTT प्लॅटफॉर्म भारतीय मनोरंजन क्षेत्रात एक नवीन बेंचमार्क स्थापित करणार आहे. झुंड या चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खाननं नुकताच हा चित्रपट पाहिला आहे. आमिरसाठी या चित्रपटाचं प्रायव्हेट स्क्रीनिंगच आयोजित करण्यात आलं होतं. हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिरचे डोळे पाणावलेत. टी सिरीजनं त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आमिर झुंड चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत लवकरच एका खास पाहुण्याची एंट्री होणार आहे. जयदीपनं गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटतच असताना आता गौरीसारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्के पाटील कुटुंबात दाखल झाली आहे. ती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहे. त्यामुळे आता ही व्यक्ती मालिकेत कोणता नवीन ट्विस्ट आणणार हे पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे. झी मराठीवरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. देव माणूस या मालिकेच्या पहिल्या पर्वानं गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर देव माणूस 2 ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आणि मालिकेच्या या पर्वानं देखील प्रेक्षकांना TV स्क्रीनला खिळवून ठेवलं आहे. पण या मालिकेत आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. डिंपलशी लग्न केल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी अजितचा मृत्यू होणार आहे. नव्या प्रोमोमध्ये हा थरार पाहायला मिळणार आहे. आता खरंच अजितचा अंत होणार की देव माणूस पुन्हा काही नवी खेळी खेळणार हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.